नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेत आता 6,000 रुपये ऐवजी प्रतिवर्षी 8,000 रुपये दिले जाऊ शकतात. पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी येणार आहे, त्यानंतर 1 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांना मोठी खुशखबर कशा पद्धतीने मिळू शकते, या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, मोदी सरकारचा 1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. 2019 जो अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता, यामध्ये पीएम किसान योजना लागू करण्यासाठी नियोजन करण्यात आला होता आणि पीएम किसान योजना 2019 सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जे लाभार्थी पात्र आहेत अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती 30,000 रुपयांचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे. म्हणजे वार्षिक 6,000 रुपये, याप्रमाणे प्रति 4 महिन्यामध्ये 2,000 रुपये असे जमा करण्यात आलेले आहेत. 15 हप्ते सलग जे लाभार्थी पात्र आहेत अशा खात्यावरती जमा झालेले आहेत. 15 हप्ते म्हणजे 30,000 रुपये 100% अनुदानावरती पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. मित्रांनो, आता येणारा हप्ता जो आहे पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता, हा हप्ता विलंब होऊ शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे असे, कारण ई केवायसी करण्याची अंतिम मुदत जी आहे 15 जानेवारी देण्यात आली होती, आता ही वाढ करून 31 जानेवारी 2024 ठेवण्यात आलेली आहे. 1 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्र सरकारचा म्हणजेच मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प जो आहे जाहीर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून पीएम किसान योजनेमध्ये रक्कम जी आहे वाढ केली जाऊ शकते. काही कृषी तज्ज्ञाच्या माध्यमातून माहिती सांगण्यात येत आहे, पूर्वी जो 2019 अर्थसंकल्प पीएम किसान योजनेसाठी सादर करण्यात आला होता, यामध्ये जो बजेट होता, आता 2024 हा बजेट पीएम किसान योजनेसाठी वाढ केला जाणार आहे आणि लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता जो आहे 6,000 रुपये ऐवजी 8,000 रुपये होऊ शकतो, 10,000 रुपये होऊ शकतो किंवा 12,000 रुपये होऊ शकतो. या संदर्भात जेव्हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे 1 फेब्रुवारी 2024 रोजी, तेव्हा सर्व आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, कारण अनेक कृषी तज्ज्ञाच्या माध्यमातून जी माहिती सांगण्यात येत आहे, सध्याची महागाई वाढल्यामुळे शेतकऱ्यांनासुद्धा फायदा झाला पाहिजे. पूर्वी जो बजेट होता तो बजेट आता वाढ करून शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं बेनिफिट देण्यासाठी या अर्थसंकल्पीय बजेटमध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. जेव्हा या संदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी जेव्हा 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थसंकल्प सादर करेल, तेव्हा जे शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट येतील, तेव्हा आपण सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.